अक्षय तृतीया वर्षभरात जे 3.5 शुभ मुहूर्त येतात त्यापैकीच एक मुहूर्त यावर्षी 22 एप्रिल शनिवारच्या दिवशी अक्षय तृतीया आलेली आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे काही कर्म करतो त्याचे पुण्यफळ अक्षय टिकते, म्हणजेच त्या पुण्याचा ऱ्हास कधीच होत नाही। श्रोते हो, आपण सुद्धा या अक्षय तृतीयेच्या दिवशी माता तुळशीशी संबंधित हा अगदी छोटासा उपाय अवश्य करा। हा उपाय आपल्या जीवनातून गरिबी, दुःख, दरिद्रता यांचा नाश करतो। आपल्या घरात माता लक्ष्मीच्या कृपेने धनधान्य, वैभव, ऐश्वर्याचे निर्माण होतेच, तसेच माता तुळशीच्या कृपेने सुख, समाधान आणि शांतीसुद्धा येते। जाणून घेऊयात की अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीशी संबंधित हा उपाय आपण कसा करायचा आहे। श्रोते हो, अक्षय तृतीयेचे महात्म्य फार मोठे आहे। याच दिवशी सतयुग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ देखील झाला होता। याच दिवशी महाभारत युद्धाची समाप्ती म्हणजेच अंत देखील झाला होता। भगवान श्री हरी श्री विष्णूंनी 24 अवतार घेतलेले आहेत, त्यापैकी नरनारायण, हयग्रीव आणि परशुराम हे 3 अवतार अक्षय तृतीयेच्याच दिवशी भगवान श्री हरी श्री विष्णूंनी या भूलोके घेतले होते आणि म्हणूनच या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। या दिवशी अनेक लोक सोन्याची किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करतात, कारण अशी मान्यता आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू चिरकाल टिकतात, त्यांचे मूल्य वाढत जाते आणि त्यातूनच आपल्याला मोठा लाभ प्राप्त होतो। श्रोते हो, या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावे, ज्यांना शक्य असेल त्यांनी ब्रह्ममुहूर्तावर उठा, कमीत कमी सूर्योदयापूर्वीच आपण उठावेच, लवकरात लवकर आपले नित्यकर्मे आटोपावीत, स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत आणि सर्वात प्रथम आपली देवपूजा आपण मोठ्या भक्तिभावाने करावी। देवपूजा केल्यानंतर आपण माता लक्ष्मींची तसेच भगवान श्री हरी श्री विष्णूंची पूजा नक्कीच करू शकता। या दिवशी केलेली माता लक्ष्मीची पूजा ही विशेषत्वाने घरातील पैशाच्या समस्या दूर करते, आर्थिक चणचणी यामुळे दूर होते। माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी आपण हा उपाय करणार आहोत। माता लक्ष्मीची पूजा केल्यानंतर आपण माता तुळशीला म्हणजेच आपल्या घरासमोर आपल्या अंगणामध्ये जे तुळशी वृंदावन आहे, जी माता तुळस आहे, या तुळशीला आपल्या घरातील तांब्याभर जल अर्पण करायचे आहे। या तांब्याभर पाण्यामध्ये जर तुमच्या घरात गंगाजल असेल तर या गंगाजलाचे 1 ते 2 चमचे नक्की टाका आणि हे नंतर जल माता तुळशीला अर्पण करा। माता तुळशीची मनोभावे पूजा करा, तिला हळदी कुंकू वाहा, पुष्प वाहा। माता तुळशीला अगरबत्ती, आपल्याला 2 अगरबत्ती लावायच्या आहेत आणि या माता तुळशीच्या आपण 1, 3, 5, 7, 9, 11, 21, 51, 60 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। तुम्हाला जेवढे घालणे शक्य असेल तेवढ्या प्रदक्षिणा आपल्याला घालायच्या आहेत। जर प्रदक्षिणा घालण्यात जागा नसेल तर आपण स्वतः भोवतीसुद्धा या प्रदक्षिणा घालू शकता। या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा सातत्याने जप करा। तुळशीचे महात्म्य हिंदू धर्मशास्त्राने खूप मोठे सांगितलेले आहे। तुळस ही विष्णुप्रिय आहे, हरिप्रिय आहे, म्हणजेच ती या जगाचे पालनहार भगवान श्री हरी श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे। तुमच्या घरात माता तुळशीची नित्यनेमाने पूजा केली जात असेलच, त्या घरात कधी संकटे येत नाहीत आणि जरी ती आली ती लवकर निघून जातात। घरात सुख शांती नांदते, घरात जो काही पैसा येतो त्या पैशामध्ये सतत वाढ होते आणि त्यातून सुख देखील मिळते। श्रोते हो, हा उपाय केल्यानंतर सकाळी सूर्यास्तासमयी आपण माता तुळशीच्या जवळ एक छोटासा तुपाचा दिवा नक्की प्रज्वलित करा। हे तूप गायीचे असेल तर अतिउत्तम, गायीचे नसेल तर आपण इतर पशूंच्या तुपामध्ये थोडी चिमूटभर हळद टाकून त्या तुपाचे शुद्धीकरण करा आणि असं हे तूप दिवा लावण्यासाठी नक्कीच वापरू शकता। तूप नसेल तर तेलाचा दिवाही चालेल। हा दिवा लावतानासुद्धा मनोभावे हात जोडून आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या महाविष्णू मंत्राचा सातत्याने जप करायचा आहे। श्रोते हो, सकाळी आपण माता तुळशीची जी पूजा केली त्यामध्ये आपण हात जोडून प्रार्थना करा की नतमस्तक होऊन आपल्या जीवनातील आर्थिक समस्या, पैशांच्या समस्या, पैसा येत नाही आहे, पैसा टिकत नाही आहे, या समस्या माता लक्ष्मीला, माता तुळशीला बोलून दाखवा आणि या दूर करण्याची विनंती करा। हात जोडून, डोकं आपटून नव्हे, हात जोडून, डोकं आपटून आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायची विनंती आहे माझी, लक्षात घ्या। श्रोते हो, तुळस, तुळशीला मातेचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि म्हणूनच
एक छोटीशी चूक अनेकांच्या हातून कळत नकळत होत असते की ज्याची खूप चुकीची फळे आपल्याला मिळत असतात. या अक्षय तृतीयेच्या दिवशी ही चूक करणे आपण टाळा. ही चूक म्हणजे आपण देवी देवतांची जेव्हा देवपूजा करत असतो तेव्हा देवी देवतांना अंघोळ घातल्यानंतर स्नान घातल्यानंतर जे पाणी खाली उरते हे पाणी अनेक जण तुळशीच्या रोपट्याला घालतात. त्यामागे त्यांची अशी भावना असते की हे पाणी तर शुद्ध आहे, पवित्र आहे, कारण आपण यांनी या पाण्याने देवी देवतांना स्नान करविले आहे. तर असं हे पाणी इकडे इकडे फेकून दिले तर त्या ठिकाणी कदाचित काही कुत्रे मांजर येऊ शकतात आणि त्या पाण्यावरती त्यांचा पाय पडला तर आपल्याला दोष लागू शकतात. त्यापेक्षा उत्तम आहे की आपण हे पाणी तुळशीच्या रोपट्याला घातले तर तुळस ही शुद्ध आहे, पवित्र आहे आणि थोड्या उंचीवर देखील असते त्यामुळे त्याला पाणी घालायला हरकत नाही असे अनेकांना वाटते. मात्र हा खूप मोठा दोष आहे. या दोषामुळेच कुटुंबावर सतत काही ना काही अडचणी येत असतात, मोठे दोष उद्भवतात. म्हणून ह्या देवी देवतांना स्नान करवलेले पाणी हे आपण तुळशीला चुकूनही घालू नये. हे आपण इतर दुसऱ्या कोणत्याही रोपट्याला घालू शकता नक्कीच, किंवा स्वच्छ सुंदर जागी जरी टाकून दिले तरी चालेल, फक्त त्यावरती कुणाचा पाय पडता कामा नये एवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे. श्रोते हो, या अक्षय तृतीयेच्या शुभदिनी माता तुळशीशी संबंधित हा छोटासा उपाय मी तुम्हाला सांगितला आहे, तो नक्की करा. चुका टाळा. जी चूक सांगितली आहे मी तुम्हाला पाण्याची ती टाळायची आहे. माता लक्ष्मींच्या तुळशीच्या कृपेने, विष्णूंच्या कृपेने धनधान्य ऐश्वर सुख समाधान शांती आपल्या घरी नक्कीच निर्माण हो याच मनोकामनेसह हा व्हिडिओ मी थांबवत आहे. भेटूया लवकरच अशाच आणखी माहितीच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. गोपाल कृष्ण भगवान.